भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या ब्राह्मण महासंघाचा सोलापुरात निषेध करण्यात आलाय. सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेत ब्राह्मण महासंघाचा निषेध करण्यात आलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मण महासंघ करत असल्याचा आरोप यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केलाय. आपण पाहूयात. महाराष्ट्रामध्ये जाती जाती तेढ निर्माण करून या विधानसभेत इंग्रजांच्या प्रवृत्तीचं फोडा आणि जोडा हे धोरण राबवून सत्तेवर यायचं, जे कुभांड हे RSS आणि त्यांच्या चंबूगाबाळू संघटनाने केलेलं आहे, हे महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा छत्रपतींचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे. हे अशा तुमच्या असल्या धमक्यांना भीक घालणारा महाराष्ट्र नाही आहे. तुम्ही अशा प्रकारे मराठ्यांचं नेतृत्व तुम्ही रोखू शकणार नाही. कोंबडा पहाट झाले की आरवतोच, अशा नेतृत्वाला जो कोणी आक्षेप घेईल त्याला तीव्र शब्दात ही महाराष्ट्रातली जनता आक्षेप घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला जाती जातीत वाटून तुम्ही ज्या प्रकारे सेव नेशन सेव मेरिटच्या नावाखाली मराठा आरक्षणाला विरोध केला, ज्या प्रकारे 8 दिवसापूर्वी मराठा विद्यार्थ्यांना ब्राह्मण खानावळीतनं हुसकावून लावलं, अशा प्रवृत्तींना येणाऱ्या कालावधीमध्ये मराठा समाज सक्षमपणे चोखपणे प्रत्युत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. धन्यवाद.